स्वामी समर्थ सर्वण और स्वामी कृपा काय मसावी ही स्वामी चरणी प्रार्थना जाने को चैनल ला सब्सक्राइब केला आहे त्यांचे मनापासून आभार। लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन जे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवेल। अरे बाळा, उदास असशील तर माझं नाव घे, दुःखी असशील तर माझं ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटची वाट घे। जगद्गुरु स्वामी माऊली सांगत आहेत, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका, उगाच वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ नक्की येईल। लक्षात ठेवा, तुमचे प्रॉब्लेम वाढले असतील किंवा संकटांचा वेग वाढला असेल म्हणजे स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, आणि जर संकटांचा वेग जास्तच वाढला आहे तर समजून जा स्वामींनी तुमचे कार्य हातात घेतले आहे। जलद गतीने तुमच्या प्रारब्धाचे भोग संपवण्यासाठी स्वामींचं कार्य सुरू झालं आहे, त्यामुळे प्रॉब्लेम बघून आयुष्यासमोर हार नका मानू। माहितीये, त्याच प्रॉब्लेममध्ये कधी कधी एक नवीन सुरुवात लपलेली असू शकते। लक्षात ठेवा, मोठा त्रास नेहमी एक मोठी सुरुवात घेऊन येतो। स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवनात लागली तर स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येईल, आणि मग सुख दुःखासारख्या क्षुल्लक गोष्टीची बाधा स्वामी आपल्याला होऊ देत नाहीत, कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती आहे। दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधू आहे तो। फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हे माऊलींवर असायला हवं। अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा आम्हाला हक्का मारत नाहीस, मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी। मला फक्त सुखच हवं असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख लपलेलं आहे, जसं दुधामध्ये तूप लपलेलं असतं। पण जर तू अट्टहास धरलास की तुला डायरेक्ट दुधापासूनच तूप हवाय, तर तसं नाही होणार। त्यासाठी तुला कष्ट घ्यावे लागतील, तुला त्याचं दही बनवावं लागेल, त्यानंतर तुला त्याचं लोणी बनवावं लागेल, त्यानंतरच तुला त्याचं तूप बनवता येईल। त्याचप्रमाणे जीवनात जर तुला काही मिळवायचं असेल तर त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील, देरेहारी खटल्यावरी असं म्हणून चालणार नाही। लक्षात ठेवा, वेळेची किंमत पैशापेक्षा जास्त आहे। आपण अधिक पैसे कमावू शकतो, मात्र आपल्याला अधिक वेळ हे कधीच मिळत नाही। स्वामी म्हणतात, तू मन छोटं नको करू, जेथे तुझी आपली तोंड फिरवतील तेथे मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन। माणसाने कल्पनेच्या साम्राज्यात राहणं चुकीचं आहे, त्या तुलनेत हे जग नकोसं वाटायला लागतं। माणसाने वास्तवाची जाणीव कधीच विसरता कामा नये। कल्पनेच्या साम्राज्यात वावरणारी माणसं स्वतःही दुःखी होतात आणि इतरांनाही दुःखीच करतात। तयार करा स्वतःला कुठल्याही परिस्थितीतून सावरण्यासाठी, खंबीर बनवा स्वतःला काही ठाम निर्णय घेण्यासाठी, कारण खूप लोक तुमच्या एका चुकीची वाट बघत आहेत, तुम्हाला मागे खेचण्यासाठी ती ते संधी शोधत आहेत। लक्षात ठेव बाळा, सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळतं, त्यामुळे बाळा असा खचून जाऊ नकोस, मी आहे तुझ्याबरोबर, काळजी करू नकोस, सगळे तुझ्या मनासारखंच होणार आहे। वेळ कोणतीही येऊ, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा। परिस्थिती कायम राहत नाही, वाईटानंतर चांगले दिवस हे येतातच। आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतील, खूप परीक्षा द्याव्या लागतील, तू त्यासाठी तयार राहा। प्रयत्न करणं सोडू नको, तुला पास करण्याची जबाबदारी घ्यायला मी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की मग का आपण आपले आयुष्य आनंदाने जगू शकतो। ती कृपा प्राप्त करण्याचा एकच मार्ग आहे, नामस्मरण। ज्या दिवशी तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करायला सुरुवात कराल, त्याच दिवशी तुमचे प्रॉब्लेम संपतील आणि तुमची इच्छाही पूर्ण होईल। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जो अति कठीण प्रसंगातही स्वामी चरणी निष्ठा कायम ठेवून आपले काम करत राहतो, त्या क्षणी स्वामी त्याला त्याच्या सेवेचं फळ देतात। तू जो विचार करत आहेस मनात तो सोडून दे, जास्त विचार करू नकोस, त्याने काहीही सिद्ध होणार नाही।
त्यापेक्षा नामस्मरण कर, उद्याच्या विचाराने काळजीत राहू नकोस, कारण आयुष्य हे गळत्या पानासारखं आहे, सर्व क्षणिक आहे, जे काही अडचणी आहेत ते संपतील, तू फक्त विश्वास ठेव माझ्यावर, विश्वास ठेव, परिस्थिती वाईट आली तर तू प्रामाणिक राहून तोंड दे, तुझे कर्मच चांगले ठेव, आता काय चालू आहे त्यावर लक्ष द्या, जे गेलं ते भूतकाळ होता, तुम्ही त्या आठवणी घेऊन पुढे नाही जाऊ शकत, तुम्हाला स्वतःला सावरून आपला मार्ग शोधावा लागेल, सोपं काहीच नसतं, पण हे तुम्हाला करावं लागेल स्वतःसाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी। अरे संकटांना घाबरून तू डगमगू नकोस, ज्यांनी हे विश्व निर्माण केलं ते ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, हे कधी विसरू नकोस। लक्षात ठेव, स्वामींचं नामस्मरण चालता बोलता बसता केव्हाही करता येतं, त्याला मर्यादा नाही, आणि स्वामी वेळ आल्यावर किती देतील यालाही मर्यादा राहत नाही, त्यानंतर मागण्यासाठी काही उरतच नाही, त्यामुळे काळजी करू नकोस, प्रॉब्लेमची चिंता करू नकोस, त्यापेक्षा माझं चिंतन कर, नेहमी समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देत असते, घेऊ नकोस तू टेन्शन, जे झालं नाही मी ते करेन, ज्याची कधी तू विचारही केला नाहीस ते तुझ्या नशिबात आणेन, माणसाने नेहमी तयारीत राहावं, कारण सध्याच्या काळात वातावरण आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही, लवकरच येईल ती वेळ जेव्हा सर्व तुझ्या मनासारखं होईल, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला केव्हाच दिलंय, एक वेळा मला नाकारलं तरीही चालेल, पण त्या उत्तराला नाकारू नकोस, स्वामी म्हणतात जर तुला संधी मिळाली तर सारथी बन, स्वार्थी नको बनू, तुझ्या वाईटावर सर्वजण आहेत, तुझ्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र स्वामींच्या हातात आहे, हे कधी विसरू नको, त्यामुळे कोणीही काहीही केलं तर तुला काहीही होणार नाही, प्रॉब्लेम खूप आहेत पण तुला माहीत आहे की तू या सगळ्यातून बाहेर पडशील, फक्त स्वतःवर विश्वास आणि लोकांचं ऐकू नकोस, ते तुला आणखीन कमजोर बनवतील, चल उठ आता, झोपून फक्त स्वप्न बघायची नाही, तुला ते प्रत्यक्षात सुद्धा आणायचे आहे, संकटात सगळे जण तुझी साथ सोडतील, पण एकदा स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून तर बघ, जे संकट प्रॉब्लेम असेल ते त्या दिवशी संपतील, तुझी योग्य वेळ आली की तुला ते सुद्धा मिळेल ज्याची तू कधी कल्पना सुद्धा केली नव्हतीस, होय तुमच्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षात येणारच, हीच स्वामींची इच्छा आहे, लक्षात ठेव, समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही, आणि प्रत्येक समस्येवर एकच उपाय आहे, ते म्हणजे आपले माऊली, त्यामुळे स्वामींसमोर बसून तळमळीने प्रार्थना कर, बघ तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळतं का नाही, स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे, ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन, लक्षात ठेव, जे झालं ते चांगल्यासाठी झालं, जे होत आहे तेही चांगल्यासाठी होत आहे, आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होईल, श्री स्वामी समर्थ तुझ्यावर स्वामी कृपा कायम असावी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, संयभक्त प्रारब्ध घडवी ही माय, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंटही नक्की करा।